नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लिक मराठी मित्रांनो तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून घरपट्टी पाणीपट्टी का भरावी तसेच जर घरपट्टी पाणीपट्टी भरली नाही तर काय होईल तसेच ग्रामपंचायतला दाखले उतारे अडवण्याचा अधिकार आहे का याची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहतो चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि घरपट्टी पाणीपट्टी व इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे ग्रामपंचायती शासनामार्फत वेगवेगळ्या योजनांतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनांच्या कामासाठीच खर्च करता येतो म्हणजेच मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर पंधरा वित्त आयोग चौदा वित्त आयोग किंवा इतर प्रकारचे आयोगाचे किंवा शासनाचे जे पैसे येतात ते ठराविक कामात अबंधित किंवा बंधित निधींसाठीच खर्च केला जातो परंतु ग्रामपंचायतीचा जो ग्रामनिधी किंवा पाणीपुरवठ्याचं खातं असतं त्यामधून जे खर्च केले जातात ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते, ते देखील आपण या वेळी याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण ग्रामपंचायत रिलेटेड माहिती मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल दुरुस्ती करणे ब्लिचिंग पावडर खरेदी करणे तसेच वीज बिल भरणे कर्मचारी पगार करणे गावातील स्वच्छता किरकोळ रस्ते दुरुस्ती गटार सु दुरुस्ती रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे जी असतात ती ग्रामपंचायतीला या निधीतून करावी लागतात म्हणजेच घरपट्टी पाणीपट्टी व कर जी आकारणी केली जाते ती कर आकारणी जी आहे ती कर आकारणी तुम्हाला ग्रामपंचायतीला भरावी लागते असे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत वारंवार तुम्हाला आव्हान देत असते तर ती ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते त्यानंतर मित्रांनो बघा घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील खर्च व इतर आवश्यक कामे ग्रामपंचायतीस करणे आवश्यक होते त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपल्या घरपट्टी पाणीपट्टी व कर यांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक असते मित्रांनो ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते जसे ज्या कुटुंबात पैसे येईल ते कुटुंब त्याच्या आवश्यक गरजा भागवू शकते तसेच जर ग्रामपंचायतला घरपट्टी पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा जमा झाला तरच ग्रामपंचायत गावातील अत्यावश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते त्याचप्रमाणे मित्रांनो गावात ज्यावेळी एखादा नागरिक ग्रामपंचायतला कुठल्या कामानिमित्त किंवा प्रमाणपत्र मागणीसाठी जातो त्यावेळेला त्याला ग्रामपंचायतीकडे किंवा ग्रामसेवक सरपंच किंवा कर्मचारी यांच्या जवळ घरपट्टी पाणीपट्टी इत्यादींचा करांचा भरणा करावयास सांगतात त्यावेळेस त्या नागरिकांची अशी भावना होते की ग्रामसेवक किंवा सरपंच जे आहेत ते मला मुद्दाहून अडथळा आणत आहेत मला दाखला देत नाहीत तर मित्रांनो अशा पद्धतीचा जो माणसांचा गैरसमज असतो तो लोकांनी पहिला दूर केला पाहिजे मित्रांनो वास्तविक पाहता जर अशा नागरिकांनी आधीच ग्रामपंचायतीचा कर भरलेला असेल तर त्या त्या, त्या वर्षात त्या वर्षभर वर त्याला वर त्या ग्रामपंचायतसुद्धा कराची मागणी करणार नाही आणि फक्त प्रमाणपत्राची फीस भरून त्याला नियोजित वेळेत प्रमाणपत्रही उपलब्ध होऊ शकेल आणि नागरिकांचा गैरसमजसुद्धा होणार नाही की ग्रामपंचायतीने ग्रामसेवक सरपंच हे त्यांची अडवणूक करत आहे म्हणून तर मित्रांनो किंवा जर का तुम्हाला जर का घरपट्टी भरून किंवा सर्व तुमची कागदपत्रे क्लिअर असूनसुद्धा जर का घरपट्टी क्लिअर असूनसुद्धा जर का ग्रामपंचायत तुम्हाला जर का दाखला देत नसेल तर मित्रांनो तुम्हाला तर काय करायचं तेसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल जर का तुम्हाला तरीसुद्धा दाखला भेटत नसेल तरी पण तक्रार कशी करायची त्याचा देखील आपण व्हिडिओ बघितलेला आहे त्याचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे पण पुढील माहिती बघून घ्या मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा असा की जर का तुम्ही कर ग्रामपंचायतीचा जो काही कर असतो तो भरलाच नाही तर काय होईल तर मित्रांनो आपण पुढील प्रमाणे ते सुद्धा पाहूयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम सुधारणा दोन हजार पंधरा यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ताधारकाला भरावाच लागतो तो कधीही माफ होत नाही तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी पाच टक्के व्याजसुद्धा भरावे लागते तसेच ग्रामपंचायत कराच्या रकमेच्या वसुलीसाठी अशी मालमत्तेची जप्तीसुद्धा करू शकते अशा काही कार्यवाहीची खर्चही वसूल केला जातो म्हणजे जी काही कार्यवाही ग्रामपंचायत करेल जप्तीसाठी तर त्या त्यासाठी होणारा जो खर्च आहे तोसुद्धा त्याच व्यक्तीकडून वसूल केला जातो त्यानंतर बघा मित्रांनो कर न भरल्यामुळे एक तर आपली कराची रक्कम वाढत जाते त्यावरील अतिरिक्त दंडही भरावा लागतो आणि जप्तीसुद्धा होऊ शकते आणि एवढेच होऊन नव्हे तर एवढे होऊनही शेवटी कराची रक्कमही भरावीच लागते तर त्यासाठी मित्रांनो जर का एवढं होऊन सुद्धा जर का कराची रक्कम तुम्हाला भरावीच लागणार असेल तर दरवर्षी ज ज्या त्या वर्षी ज्या त्या वर्षाचा कर भरणे हे आपले प्रथम कार्य आहे तर मित्रांनो गावचा नागरिक म्हणून तुम्ही प्रथम घरपट्टी किंवा पाणीपट्टी तुमची जी आहे ती कराची रक्कम सगळी संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये जाऊन भरली पाहिजे त्यानंतर बघा मित्रांनो ज्या गावात ग्रामपंचायतच्या करांचा भरणा लोक स्वइच्छेने करतात ते गाव नक्कीच प्रगतीपथाकडे अग्रेसर असते हे सांगण्यासाठी कुण कोणतेही ज्योतिषाची गरज लागत नाही कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतात आणि त्यातूनच एक सक्षम गावाची निर्मिती होत असते तर अशा पद्धतीचे मित्रांनो थोडीशी गावची जी काही ग्रामपंचायतीची व्याख्या आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे आणि जर का तुम्हाला एवढं सगळं कर वगैरे भरून सुद्धा जर का दाखले उतारे मिळत नसतील तर त्याची तक्रार कशी करायची त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा वरती आय आय बटनामध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ बघून तुम्ही माहिती अधिकार अंतर्गत तुम्ही ग्रामपंचायतीकडे अर्जाची मागणीसुद्धा करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे ग्रामपंचायत रिलेटेड व्हिडिओज किंवा शासकीय योजनांच्या रिलेटेड व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवत होतो चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर जय हिंद जय महाराष्ट्र